सहकार मंत्री आणि निश्चितपणे आपल्या जवळचे असल्यामुळे आज त्यांनी या ठिकाणी या संस्थेला आपली भेट देऊन निश्चितपणे सर्वांचा सन्मान करण्याचं काम केलं ते दिलीप वळसे पाटील। त्याचप्रमाणे या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार म्हणून ज्यांची कारकीर्द आपण पाहिली ते आडाराव पाटील हे देखील या ठिकाणी धर्मवीर पतसंस्थेला पहिल्यांदा येऊन परंतु शुभेच्छा देऊन काही सूचना करून ते देखील पुढील कार्यक्रमाला गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार या तालुक्याचे माजी आमदार त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते अनिल तात्या या ठिकाणी उपस्थित असलेले संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे राजश्रीताई बोलकर कारण पुणे जिल्हा बँकेवर त्यांनी देखील काम केलेलं आहे आमच्यासोबत आमचे सहयोगी म्हणून देखील ताईंनी काम केलेलं आहे आणि त्या देखील पतसंस्था सांभाळत आहेत योगिनीताई आणि या संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित आलेले सर्व संस्थांचे या ठिकाणी असणारे अध्यक्ष सचिव महिला वर्ग आणि ज्यांना ज्यांना म्हणून आज आपल्या सर्वांना धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आपण आलंच पाहिजे अशा माणस ठेवून आपण इथे आलात आणि या ठिकाणी प्रत्येकाचं शाब्दिक स्वागत करण्याचं काम केलं गेलेलं आहे। मला कौतुक करायचं आहे की खरोखरच ज्यावेळी ही पतसंस्था सुरू झाली आणि या पतसंस्थेचा कारभार सुरू होत असताना निश्चितपणे ज्यांनी ही पतसंस्था उभी केली ते डेरे दादा आपल्यात नसले तरी देखील त्यांच्याबद्दल इतकं काही बोललं गेलं की तात्यांनी सांगितलं दादांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं मी आणखीन वेगळं काही सांगणार पण त्यांच्यात असणारी शिस्त त्यांच्यात असणारी कसोटी आणि त्यांचं कार्य ज्यांनी पाहिलेलं आहे मग त्यांनी या गावाचं देखील नेतृत्व ग्रामविकास अधिकारी म्हणून केलेलं आहे बरोबर ना। आणि तात्या मुळशी सगळ्या ठिकाणी शरद भाऊ ढमाले हे आमदार त्यांनी देखील मला त्यांची माहिती दिली आणि एक कडक शिस्तीचा कर्तव्यदक्ष आणि खऱ्या अर्थाने त्या काळात आपल्या लोकांची गरज ओळखून ज्यावेळी सावकारकी चालायची आणि सावकारकीच्या ओझ्याखाली आपले शेतकरी दबून जायचे अशा काळात त्यांनी खऱ्या अर्थाने उभारी घेऊन या ठिकाणी या संस्थेचा कारभार वाढवला। आज आपण पाहतो आहोत की बँकांना लाजवतील अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी पतसंस्था करताना आपल्याला पाहायला मिळतं। काही बोट लागेल गालबोट लागेल अशा असतील देखील परंतु सगळ्याच वाईट म्हणता येणार नाही। गोर गरीब जनतेला साथ देणाऱ्या या पतसंस्था उभे करणारे त्यांची असणारी मानसिकता किंवा त्यांनी त्या काळात जसं की काल मी ज्या वार्षिक सभेला होते विनोबा पतसंस्था बाळासाहेब पाटे आज त्यांचा चिरंजीव या गावचं नेतृत्व करतो आहे त्या पतसंस्थेचा कारभार पाहिला तर निश्चितपणे आपल्याला हेवा वाटेल की कोणतंही संकट आलं की धावून जाण्याची असणारी प्रवृत्ती आणि हक्काने आपली पतसंस्था आहे आपल्या हक्काचे सभासद सांगतात की आपल्या पतसंस्थेकडनं काही मदत झाली पाहिजे मग करोना येऊ अतिवृष्टी हो या ठिकाणी जे कोणतं संकट येईल त्याला सामोरे जाण्यासाठी कर्तव्य दक्षतापणा दाखवणाऱ्या पतसंस्थांमध्ये याही आपल्या असणाऱ्या धर्मवीरच्या नाव उल्लेख आपला झाला पाहिजे। आज जरी डेरेदादा नसले तरीसुद्धा त्यांची धुरा पुढे चालवत असताना सुरुवातीपासून सरांनी आणि त्याचबरोबर पिन्नी आवटी हे या संस्थेत स्वतः कामगार म्हणून आले परंतु आज या संस्थेचे कर्ताधर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ही काय छोटी बाब नाही आहे। या ठिकाणी आमची सारिकासारखी या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य परंतु या संस्थेवर सुद्धा तिला काम करण्याची संधी मिळाली। आमचा संतोष दांगट ज्याच्या हट्टासाठी ज्याने हट्ट केला की माझ्या वॉर्डातली संस्था आहे
ही पतसंस्थेचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि तात्या या नूतनीकरणासाठी 10 लाख रुपये कोणी दिले असावेत? मुंबईमध्ये असणारे खासदार गजाभाऊ कीर्तिकर यांच्याकडनं ते पैसे मिळाले? या जिल्ह्यात नाही, आपण कार्यक्रम घेतो, बऱ्याच गोष्टी करतो, दरवर्षी वार्षिक सभा घेतो, आपल्याला वाटत असतं आपण आमंत्रित करतो, मोठे मोठे लोक बोलवतो, परंतु मला असं वाटलं की माझा कार्यकर्ता बोलतो आहे, या ठिकाणी या 2 नंबर वॉर्डामध्ये या संस्थेचं सुरुवात झाली, त्याचं नूतनीकरणाचा त्यांचा आग्रह आहे, अट्टहास आहे, आणि मी भाऊला म्हटलं, भाऊ मला पैसे पाहिजे. भाऊ म्हटले, ताई मतदारसंघ नाही, तुमची मागणी आहे. म्हटलं, भाऊ आशाताई बिना अभ्यासाची येत नसते. खासदार देशातला कुठलाही असू दे, तो निवडून येणारा असू दे, आपला आपला समज आहे की राज्यसभेचा खासदारच पैसे देऊ शकतो, कारण मी 2 खासदारांचे निधी आणलेले आहेत जे राज्यसभेचे नाही तर लोकसभेचे खासदार आहेत. शेवाळांचा पण मी आणला, राहुल शेवाळांचा, दादरचे ते खासदार आहेत, आणि कीर्तिकरांचा देखील आणला, कारण माझा अभ्यास होता की 10 लाख रुपये ते देशात कुठेही देऊ शकता. आणि त्या बळावर या ठिकाणी दोन्ही फंड 2 खासदारांचे त्यावेळेला आपण आणले. प्रकाश जावडेकरांचा देखील फंड आणला आणि तो देखील आपण आपल्या नवीन गावठाणमध्ये, बरोबर ना बाबू भाऊ, त्या ठिकाणी देखील वापरला. म्हणजे आल्यानंतर आपल्या विभागात चालणाऱ्या संस्था आणि या संस्थांचं बळकटीकरण होत असताना त्यांच्या अडचणी देखील आपण समजून घेतल्या पाहिजे. शासकीय अडचणी सांगताना आडरवांनी देखील या ठिकाणी दादांनी सांगितल्या की कशा अडचणी आहेत. या ठिकाणी कर्ज दिलं जातं, परंतु वसुली करताना 101 कारवाईला सामोरे जाताना त्रास होतो, परंतु ज्या आईच्या मायेने देतो, आपण नेहमी म्हणतो त्या आईच्या मायेनेच परत यावं, पण असं कधी कधी घडत नाही, कधी कधी घडत नाही, पण मी मोठ्या विश्वासाने सांगते आणि 100% विश्वास देते की आमच्या महिलांनी जर कर्ज घेतलं तर त्या 100% ते कर्ज फेडण्यासाठी कटिबद्ध असतात. आणि मी नेहमी सांगते, सहकार कोणाकडून शिकायचं असेल तर सर्वसामान्य कुटुंबातली महिला असो, किती गरीब शेतकऱ्यातली घरातली महिला असो, किंवा किती उच्चभू कुटुंबातली महिला असो, तिच्या गाठीला ती 4 पैसे कायम कधी प्रसंग येईल त्याच्यासाठी सांभाळून ठेवत असते. हा तिचा घरातला सहकार आहे. हा जर आपल्या सगळ्यांनी बघितला आहे, आपल्या आजींकडनं आपण पाहिला आहे, आईकडनं पाहिलेला आपल्याला वसा आलेला आहे. आणि म्हणून या जिजाऊच्या लेकी, या सावित्रीच्या लेकी, खऱ्या अर्थाने मी राजसीताईचं नाव याच्यासाठी घेतलं कारण महिला सुद्धा पतसंस्था चालवतात आणि महिला पतसंस्थांचा कारभार देखील तुम्ही पहा की इथे पुरुष कारभार करत असताना ते ज्येष्ठ आहे. म्हणून जसे वर्ष पाटील म्हणाले की आपण गावात जथ्यांचा विचार करून काम करतो, परंतु त्याचबरोबर आजच्या येणाऱ्या आपण पाहतो की केंद्राची देखील एंट्री झालेली आहे. केंद्राने देखील या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलेलं आहे की पतसंस्थांचं वाढतं जाळं, त्यांच्या येणाऱ्या समस्या. राज्यात मागील 7 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर तात्या असं वाटत होतं की काही दिवसाने कालांतराने पतसंस्था बंद पडतील की काय. आणि म्हणून एकीकडे बँकांवरती विश्वास हर्ता उठवली, दुसरीकडे आपल्या पतसंस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. आपण याच तालुक्यात पाहिलं की आशाताईने सगळ्यात पहिलं 10 वर्षापूर्वी शिवनेर पतसंस्थेची धुरा हातात घेतली की ज्या लोकांना, ज्यांनी आयुष्यभराची पूंजी फक्त 10% व्याजा जास्त मिळतं म्हणून आहारी गेले आणि आयुष्यभराची मुंबईवरून कमवून आलेल्या येण्याच्या डोल्यांचं उदाहरण देता येईल की पूर्णच्या पूर्ण आलेले पैसे तिथे टाकले आणि ज्या वेळेला त्यांच्यावर प्रसंग आला, ज्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये गेले, तर त्यावेळी त्यांना 1 रुपयासुद्धा स्वतःसाठी वापरता आला नाही, त्यांचा जीव गमवावा लागला, अशी उदाहरणं देता येतील. या ठिकाणी विक्रांतचे अध्यक्ष बसलेत, मला कळत नाही, संतोष भाऊ तुम्ही खाली बसलात. कारभार किती मोठा आहे याच्यापेक्षा, उलाढाल किती मोठी आहे त्याच्यापेक्षा, मला असं वाटतं जर संस्था चांगली चालवायची असेल तर आढळाव फार हुशार. सभासद संख्या त्यांनी कधी वाढवली नाही, ते सभासद संख्या वाढवण्यामध्ये कधी लागले नाही, परंतु ठेवी कशा वाढतील याच्यावर त्यांचा भर कायम राहिला, कारण मी जवळून पाहिलेलं आहे. आणि हस्तक्षेप कोणी करू नये असं त्यांचं नेहमीचं ब्रीदवाक्य असायचं. अडचण आहे तर समजून घेतली जाईल, परंतु
तरी सुद्धा आज 400 पुढे ठेवीदार एक मोठी पतसंस्था आहे, पण आमची जरी छोट्या छोट्या असल्या तरी या ठिकाणी सुद्धा आधारातीला गरज पडली आणि एखादा पेशंट जर अती अवस्था असेल तर आमच्या ह्या पतस छोट्या छोट्या संस्था देखील निश्चितपणाने त्यांच्यासाठी आधारातीला पतसंस्था उघडून त्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी असणारी विरोबा असेल, या ठिकाणी असणारी विक्रांत असेल, मला मोठ्या अभिमानाने वाटतं की बल्लाळेश्वर यशो मंदिर, कारण या बँकांवर मी सल्लागार म्हणून यशो मंदिरपासून तर साईबेणापासून सगळ्या बँकांवर मी राहिली, पण मी कधी तिथे गेली नाही, कार्यक्रमांना मला जाता येत नाही, परंतु अडचण आली आणि मला फोन आला तर मी तातडीने त्याची दखल घेते. मला आवडतं की कुठच्याही माझ्या व्यक्तीला अडचण आली तर त्याच्यासाठी धावून गेलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. ती पतसंस्था आपली आहे, आपल्या तालुक्यातली आहे, आपल्या माणसांसाठी आहे, आपल्या शेतकऱ्यांच्या हिताची आहे, ती जपली पाहिजे, चालवली पाहिजे, टिकवली पाहिजे, याच्यासाठीच आमचा अट्टा असा आहे. या ठिकाणी आशिष माळवदकर या पतसंस्थेत सुरुवातीपासून, पण मधी एक काळ असा आला की खरोखरच त्या काळावर मात करणारी ही पतसंस्था, बरोबर ना तात्या? त्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा उभारी धरली, सगळ्यांनी साथ दिली आणि ही पतसंस्था पुन्हा एकदा उदयाला आली. माझं एकच म्हणणं आहे की जी नूतनीकरणाचं काम तुम्ही हाती घेतलं ते लवकरात लवकर पूर्ण करावं. त्या ठिकाणी त्याची फीत कापायला जेव्हा आपण आलात निश्चितपणाने त्याचा आनंद आम्हाला होईल. या ठिकाणी सहकार मंत्री गेले असले तरी निश्चितपणाने त्यांच्यापर्यंत बातमी जाणार आहे की जी मस्तवान झालेली या प्रशासनामधली या सहकार चालवणाऱ्या संस्थांना नेहमी अडचणीत आणणारी, किंबहुना त्यांना योग्य वेळी सल्ला न देणारी, किंवा कशी अडचणीत येतात ती वाट बघून मग DDR असेल, AR असेल, त्या ठिकाणी असणारे त्यांचे कमिशनपर्यंतची लॉबी असेल, पण त्यांनी आम्ही शेतकरी आहोत, आम्ही या शिवजन्मभूमीतले आहोत, आमच्याकडे कुठलंही MIDC वगैरे नाही, त्यामुळे आमचा व्यवसाय दूध आणि शेती आहे, आणि याच्यामध्ये जर आम्ही कुठे चुकत असू तर योग्य वेळी मार्गदर्शन त्यांचं मिळायला पाहिजे. आमचा ऑडिटर चुकत असेल, कदाचित आमचं मार्गदर्शन कमी असेल, परंतु ज्याला कळतंय त्यांनी योग्य वेळी जर आमचे कान टोचले तर कदाचित आम्ही मोठ्या गोष्टी ज्या येणाऱ्या आहेत किंवा त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही तेवढं स्वतः प्रबल असलं पाहिजे, प्रबल झालं पाहिजे, आमच्या चुका आम्ही सुधवल्या पाहिजे. नमगाचा हा माझा आहे मग याला वाचूया, तो आपला नाही मग त्याला शिक्षा करूया, अशाने सहकार वाढणार नाही, सहकाराचा स्वाकार होऊ लागला आणि म्हणूनच केंद्राला सुद्धा दखल घ्यावी लागली. अमित शहासारख्या व्यक्तीने हे धुरा हातात घेतली आहे. नवीन 150 प्रोजेक्ट येणार आहेत, मी जास्त बोलला नाही कारण बोलली ती खूप जास्त बोलली, ती याच्यासाठी बोलली की दोन्ही मान्यवर मोठे मोठे या ठिकाणी सांगून गेले, त्यांच्या मोठ्या गोष्टी आहेत, परंतु आमच्या अडचणी फार लहान आहेत. त्यांनी त्या अडचणी ऐकून घ्यायला पाहिजे होत्या, त्यांनी त्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे होत्या, आणि समजल्या नसतील तरी आम्हाला पोचवता येतो, परंतु त्या ठिकाणी आमच्या महिला पतसंस्था असतील, या ठिकाणी आमच्या ज्येष्ठांच्या पतसंस्था असतील, त्या फार कष्टाने त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. एका फंडावरून ते आजपर्यंत पोचलेत, 50 कोटी, 100 कोटी, 90 कोटी. कालसुद्धा वार्षिक सभेत नवीन एखादं हॉस्पिटल या ठिकाणी व्हावं अद्यावत अशी अपेक्षा व्यक्त केली गेली, आणि त्याच्यामध्ये बाहेरच्या येणाऱ्या पतसंस्थांनी आपलं योगदान द्यावं. का देऊ नये, का देऊ नये? तुम्ही बाहेरून आलेले आहात, बाहेरून येऊन नारंगावसारख्या बाजारपेठेत तुम्ही तुमची ज्या वेळेला पतसंस्था उभी करता आहात तर तुमचं योगदान या ठिकाणी जर प्राप्त झालं तर आज आमचा या ठिकाणून जाणारा कोणताही पेशंट, डॉक्टर राऊत होते, हा पेशंट पुण्यापर्यंत जाईपर्यंत जीव वाचणार असेल तर वाचत नाही. तो वाचवण्यासाठीचा आमचा अट्टास आहे आणि त्याच्यासाठी देणारे दाते देखील आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की शासनाचं, कारण मी पत्र गेल्या आठवड्यातच वर पोचवलं आहे, माझं मत आहे की आमच्या महिलांच्या वेदना समजू शकता का? ज्यावेळी तिला सीझरसाठी कुठे बाहेर रेफर करता तर ते मंचर, आता मला आज का बोलायचं होतं, तर मंचरचं उप जे हॉस्पिटल आहे त्याचा आपल्याला काही एक उपयोग नाही, कारण ते आपले जुन्नचं पेशंट म्हटलं का ते असं समजतात की आम्ही अपस्पृश आहोत, आमच्या पेशंटला खायचंच नाही, ही त्यांची भूमिका आहे. आपण 2 वेळा त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की गोडीने किंवा प्रेमाने होत नाही आहे, तर कधीतरी आपल्याला हे पाऊल जरा जास्त जोराने उचलावं लागेल, परंतु त्या हॉस्पिटलचा किंचितही आपल्याला उपयोग होत नाही, आपले पेशंट तिथे घेतले जात नाही. आणि म्हणून करोनामध्ये सुद्धा माझा आग्रह होता की आमच्या तालुक्यासाठी आमचं सेपरेट आमचं असावं,
कोविड सेंटर ज्यामध्ये आम्हाला सुविधा सगळ्या प्राप्त व्हाव्यात, आम्हाला कोणापुढे हात पसायला लावू नका. त्याच पद्धतीने आज देखील सांगते की संकटाला सामोरे जाण्यासाठी आमच्यामध्ये रक्त आहे सळसळतं, त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये सहकार हा सहकार हवा आणि सहकारासारखा जपला जावा. एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत नुसतं म्हणून चालणार नाही, तर ते करावं लागेल, त्याच्यासाठी पुढे यावं लागेल, हातात हात घालावा लागेल. नुसत्या मिटिंगा करून चालणार नाही, तर लगेच रिझल्ट देखील त्याचा मिळाला पाहिजे. कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देखील शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि आज अजित पवार यांचं तिघांचं मिळून असणाऱ्या सरकारमध्ये जर निर्णय व्हायला वेळ लागत असेल तर ते कदापि आम्हाला मान्य नाही. निर्णय तातडीने झाले पाहिजेत, निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे झाले पाहिजेत, आमच्या महिलांच्या हिताचे झाले पाहिजेत, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचे झाले पाहिजेत. आणि त्यामुळेच या ठिकाणी हा सहकार हा असणारा जे खऱ्या अर्थाने स्वप्न पाहिलं होतं आमच्या डेरे दादांनी, ते स्वप्न साकार करायचं असेल तर आमची कमिटी, आमचे असणारे आत्ताचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे संचालक मंडळ सज्ज आहे, सभासद सज्ज आहे. आता शासनाने प्रशासनाने प्रत्येकाने सहकार्य करावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडनं करते. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदर आतिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला आणि निश्चितपणाने ज्याला बोलायचं आहे, ज्याला मांडायचं आहे त्याने मांडलं पाहिजे. मांडलं नाही, बोललं नाही, चर्चा तशाही संपलेल्या आहेत. कारण चर्चा होत नाही म्हणून मार्ग निघत नाही, कारण संवाद संपलेला आहे, मोबाईलनी ती जागा घेतलेली आहे. आणि मोबाईलसारख्या एवढ्याशा याच्यामध्ये आपलं जग सामावणार नाही, त्यामुळे आपल्यावरची व्यथा, आपल्यावर आलेलं संकट आपण भांडून आणि मांडूनच जिंकू शकतो. आणि तेच करत असताना राज्य असो किंवा केंद्र असो, कुठेही लढा द्यावा लागला तर ही आशा ताई कमी पडणार नाही. माझं सरकार आहे म्हणून मागे फिरणार नाही, तुमच्या सदैव पुढे राहील हा विश्वास तुम्हाला देते. पुन्हा एकदा आपला आभार मानते आणि सर्व असणाऱ्या सरकारमधल्या सर्वांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, शिंदे सरकारच्या वतीने आणि अजित पवार साहेब हे देखील सामील झाले, ते देखील म्हणतात मोदी जैसा कोई नाही. आणि म्हणून त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा या पतसंस्थेला देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.